नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत, 31 आणि ऑड मापाचं. या इथे तुम्ही 32 मापाचं पण कटिंग करू शकता, 30 मापाचं पण कटिंग करू शकता सेम पद्धतीने. तर मी अगोदर तुम्हाला पेपरवरती दाखवते, कारण खूप जणींचं डायरेक्ट फॅब्रिकवरती जेव्हा मी कटिंग करते आणि शिलाई मार्जिन घेते तेव्हा त्यांचं कन्फ्युजन होतं, म्हणून मी पेपरवर दाखवते. सो इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे, त्याच्या एका साईडने आपल्याला आधी बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे. तर जी काही उंची असेल तुमची, त्या उंचीमध्ये 1 इंच अधिक करायचं, प्लस करायचं आणि मार्किंग करायचं. तर याची उंची 13 होती, मी 14 मार्किंग करते. आता साईज बघा, छोटी आहे आणि शोल्डर पट्टी पण साधारणतः मला 1.5 इंचाची हवी, 1.5-2 इंचाची. तर मी शोल्डर टोटल 4.5 घेतलीत, 2 इंच गळारुंदी आणि उरलेलं माझं शिलाई मार्जिन राहील. त्यानंतर शोल्डरपासून खाली मुंढा जो आहे तो मी साधारणतः 5 इंचावर टाकणार आहे. आता डीपनेकमध्ये कुठल्या साईजसाठी किती मुंढा घ्यायचा त्याचा मी चार्ट दिलेला आहे, तो नक्की चेक करा. त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की कुठल्या साईजसाठी कुठला मुंढा घ्यायचा. आता ह्या साईज 31 इंचाची आहे, त्यामुळे मी 5 इंच मुंढ्यावरती मार्किंग केलं आहे. इथे एक लाईन आखली. आपली 31 छाती आहे फुल बस्ट, त्याचा 4 भाग काढायचा आणि 4 भागाचं मार्किंग करायचं. त्याच्यापुढे शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. त्यानंतर कमर, कमर जी आहे ती मला वाटते 25 इंच आहे, तर 25 चा 4 आणि मी इथे पाठीमागे टक्स नाही घेते, कारण पाठीमागे डीप नेकचं डिझाईन आहे ज्यामध्ये टक्सची गरज नाही आहे. स्टिचिंगच्या भागामध्ये तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला हवं तर तुम्ही एक्स्ट्रा 1 इंच टक्सचा जो भाग आहे तो घेऊ शकता. मुंढ्याला मी सरळ लाईन आखून घेते आणि मुंढ्याला पाठीमागच्या भागाला 1/4 इंच मार्किंग करून मी मुंढ्याला आकार देऊन घेतला. आता फिटिंगच्या लाईनला आपण नेहमी 1/2 इंच खाली जातो हे मी सांगतेच. हवं तर तुम्ही इथे मुंढा मोजून घ्या, कमी जास्त हवा असेल तर मुंढ्याची उंची कमी जास्त करून मुंढा आकारामध्ये मार्क करायचा. बघा इथे वरती 1/2 इंच सोडून मी इथे मुंढा चेक केला तर साधारणतः तो बरोबर 6.5 म्हणजे 13 इंचावर येतो आहे. तर थोडासा 1/2 इंच लूज होऊ शकतो, कारण 1/2 इंच आपण शिलाई मार्जिन त्यामध्ये घेणार आहोत बाही जोडताना. आता इथं गळारुंदी 2 इंचावर मार्क केली आणि पाठीमागचा गळा जेवढा असेल त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं आणि बॉटमला मी 2.5 इंच गळारुंदी घेते. बघा एवढा डीप असून सुद्धा मी 2.5 इंच गळारुंदी घेते आणि जो काही शेप असेल तो तुम्ही द्यायचा. इथे बघा मी एक साधारणतः पानाचा शेप होता तर तो मी इथे देते. आता हा झाला आहे माझा बॅक पार्ट ड्राफ्ट करून. मी आहे असा हा बॅक पार्ट कट करणार आणि एवढंच आपल्याला कटिंग करायचं आणि ह्यावरच आपण फ्रंट पार्टचं पण कटिंग करणार आहोत. तर हे बॅकचं कटिंग झालं आहे, मी आहे तसं फॅब्रिकवर म्हणजे अस्तरवरती मार्क करून घेते. आता अस्तरवरती आहे तसं मी चॉकने फक्त आखून घेते हा पेपर आहे तसा आणि तो बाजूला ठेवून दिला. ठीक आहे, म्हणजे आपलं बॅकचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता हे आपण विसरून जायचं, आता आपण फ्रंटचं इथे ड्राफ्टिंग करणार आहोत. तर फ्रंटचं ड्राफ्टिंग करताना आपल्याला फ्रंटचे पार्ट्स लक्षात ठेवायचे. जसं की आपण पुढच्या मुंढ्याला आतून आकार देतो तर प्रिन्सेस कटमध्ये साधारणतः जेव्हा शोल्डर आपण छोटे घेतो तेव्हा पुढच्या मुंढ्याला आपण 3 रेषा इतकंच डीप द्यायचं, 1/2 इंच डीप द्यायचं नाही. तर इथे बघा मी पुढच्या मुंढ्याला असा 3 रेषा इतका डीप दिला, कारण आपण शोल्डर खूप कमी घेतलेले आहेत, नाहीतर मग तिथे खिचला जातो ब्लाऊज. त्यानंतर शोल्डरपासून जो टक्स आपण घेतो तो साधारणतः छातीचा 4 भाग प्लस 1/2 इंच वगैरे तुम्ही घेऊ शकता. पण आता इथे छातीचा 4 भाग किती आहे त्यानुसार मग मी फक्त इथे मी बॉडीवरती मेजर केलं होतं, 9 इंचावर मी मार्क केलं आणि मध्यातून मी साधारणतः 3 इंचावर मार्क केला. हा निघाला आपला टक्स पॉईंट, उभा आणि आडवा मी सांगितला. आता आडवा 3 घेतला म्हणून मी बॉटमला त्यातून 1/2 इंच वजा करून 2.5 मार्क केलं आणि बघा इथे प्रिन्सेसचा आकार देते. टक्स जो आहे मधला तो मी इथे 1/4 इंचाचा घेतला आहे. साईजप्रमाणे किती टक्स घ्यायचा याचा पण मी व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच लवकर शेअर करेल. आणि इथे बघा बॉटम साईडला मी प्रिन्सेसचा इथे आकार देऊन घेतला व्यवस्थितरित्या. त्यानंतर जो टक्स पॉईंट आहे त्याच्यातून ती क्रॉस लाईन आपण घेतली होती ती मोजायची आणि दुसऱ्या बाजूला आपण कर्व शेपमध्ये जो टक्स घेतलेला आहे तो मोजायचा. इकडची क्रॉस लाईन जेवढी आहे तेवढा तो पलीकडचा टक्स
तुमचा हा वाय तिथे मार्क करायचा आणि तेवढा तो वजा करायचा, जेणेकरून काय होईल तुमचा टक्स जो आहे तो कमी जास्त होणार नाही आणि तुम्हाला फिटिंग करताना पण प्रॉपरली कम्फर्टेबल जाईल. आता हे झाले फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग, आपण हे कट करू आणि जे काही शिलाई मार्जिन लागणार आहे ते डायरेक्ट आपण अस्तरवरती वाढवून घेऊ. पुढचा मुंडा मी कट केला व्यवस्थित, त्यानंतर आता हे जे आपण आत्ता प्रिन्सेस स्कर्ट जो काढलेला आहे तो कट केला मी व्यवस्थित. आता इथे फ्रंट नेक आपण डायरेक्ट फॅब्रिकवरती काढूयात. हा फ्रंट पार्ट तयार झाला आपला. त्यानंतर आता जो साईड पार्ट आहे याचे टक्ससुद्धा इथल्या इथे काढून घ्यायचे, म्हणजे पेपरवरती आपल्याला मार्क करायला सोपं पडतं. आता इथला जो बॉटमचा टक्स आहे तो पण मी व्यवस्थितरित्या साईड जसा मार्क केला होता तसा कट केला, वजा केलेला भाग होता तो पण मी इथे कट केला आणि इथे पण मी टक्स पॉईंटचं मार्किंग करून घेतलं. आता इथे थोडंसं आपल्याला घोळ येऊ नये म्हणून 1/2 इंच थोडंसं कट करून घ्यायचा शेप, बस इतकंच. आता फ्रंट साईडचं पण ड्राफ्टिंग झालं आहे. आता इथे फ्रंट ओपन असेल तुमचा तर तुम्ही शिलाई मार्जिन इथे फ्रंट ओपनला तुम्ही 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे मी थोडं क्रॉस कट करते, गरज असेल तर करा नाही तर नाही केलं तरी चालेल. तर बघा इथे मी फ्रंट ओपनसाठी मी तुम्हाला सांगते, फ्रंट ओपनला आपल्याला बंद बाजूकडून 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि त्याच्यापुढे हा पेपर पॅटर्न ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. आता प्रिन्सेस कट जिथे जोडणार आहे तिथे पण आपल्याला 1/2 इंच किंवा 1/2 इंच तुम्ही जेवढं हवं आहे तेवढं शिलाई मार्जिन तुम्ही तिथे घेऊ शकता. टक्स पॉईंटवरती मार्क करून घ्यायचं, गळा रुंदीवरती मार्क करून घ्यायचं. तर गळा जो आहे तो पुढचा जवळजवळ 7.5 इंच आहे तर मी 1/2 इंच प्लस करून मार्किंग केलं, व्यवस्थित चौकोन तयार करून घेतला आणि हवा तो शेप तुम्ही कमी जास्त करू शकता. वरती तुम्ही गळारुंदी कितीही घ्या पण बॉटमला 1/2 पेक्षा जास्त गळारुंदी घ्यायची पुढच्या गळाला. मी इथे पण पानाचा शेप दिला व्यवस्थितरित्या आणि आता पलीकडचा भाग आपल्याला हे करायचा आहे, पण हा मी अगोदर कट करून घेते. फ्रंट आणि बॅक जो आहे तो मी कट केला. आता जो साईड पार्ट आहे फ्रंटचा तो आपल्याला इथे ड्राफ्ट करायचा. आता आपण शिलाई मार्जिन कुठे कुठे वाढवतोय ते तुम्ही लक्षपूर्वक बघाल तर तुम्हाला समजेल. आता जो साईडचा पार्ट आहे तो आहे असा मी इथे चॉकने आखून घेते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण 1/2 इंचाचा टक्स वजा केलेला आहे ना तो पुढे वाढवून घ्यायचा आहे, कारण आपण बॅक पार्टनुसार मार्किंग केलेलं आहे कमरेचं प्लस शिलाई मार्जिन 1/2 इंच. तर मी आहे असा आखून घेतला आणि प्रिन्सेस कट जोडतो त्या बाजूला. आपण जेवढं शिलाई मार्जिन तुम्हाला हवं आहे चॉईसनुसार तुम्ही कमी जास्त करा. आता मी फ्रंट साईडचा तो हुक आयपट्टीच्या बाजूचा भाग घेतला. इथे आपल्याला शिलाई मार्जिन आपण पुढे पण घेतलेलं आहे हुक आयपट्टीसाठी जोडण्यासाठी घेतलं आहे. इथे 1/2 इंच राहिलं आहे फक्त आपलं. ओके, तर 1/2 इंच सोडून आपलं पुढचं प्रिन्सेसचं मार्जिन सोडून 1/2 इंचाच्या पुढे मार्क करायचं आपला कमरेचा 4.5-6 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन 1/2 इंच, म्हणजे बरोबर जेवढं आपण 2.25 इंच मार्जिन जे टक्समध्ये घेतलं होतं ते पुढे आपण बरोबर एक्झॅक्टली वाढवलेलं आहे. मग तुमचा टक्स छोटा असो मोठा असो ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला अजिबात फ्रंट साईडला कमी जास्त होणार नाही. आता हे विथ शिलाई मार्जिन आहे म्हणून ह्याचा पार्ट जोरा मोठा दिसतो आहे तुम्हाला. ओके, आता मुंढ्यामध्ये आपल्याला फक्त आपण तिथे 1/2 इंच जे कट केलं होतं ना ते मुंढ्यामध्ये कमी पडायला नको म्हणून मी ते थोडंसं 1/2 इंच तिथे वाढवलेलं आहे आणि ही लाईन आपल्याला फक्त जोडून घ्यायची, कारण ऑलरेडी शिलाई मार्जिन आपण त्यामध्ये ठेवलेलं होतं. सो हे झाले फ्रंट साईडचं प्रॉपरली ड्राफ्टिंग. आता हे मी कटिंग करून घेते आणि व्यवस्थित टक्स हा मोजून घ्यायचा कटिंग करण्याच्या अगोदर, वरचा टक्ससुद्धा परफेक्ट बसतो आहे की नाही, नसेल बसत तर थोडा कमी जास्त करून तो ॲडजस्ट करायचा. त्यानंतर आले आपलं आता बाहीचं कटिंग. आता बाहीचं कटिंग करताना 4 फोल्ड आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे, जसं की डबल फोल्ड आणि त्याच्यावरती. त्यानंतर बॉटमला आपल्याला एक सरळ टिप लाईन आखून घ्यायची, अस्तर कधीकधी इक्वल नसतं त्यासाठी. उंचीमध्ये 1 इंच अधिक करायचं
तिथे पण मी लाईन आखून घेतली. ओके, तर आता इथे काय करणार आहोत, आपण मुंडा खोली घेणार आहोत. साधारणतः आपण एल्बो स्लीवसाठी 3.5 इंच मुंडा खोली घेतो, तर मी इथे 3.5 इंचावर मुंडा खोली घेतली. आणि साधारणतः बघा, 7.5-8 इंचावर तुम्ही बाही रुंदी घेऊ शकता. मी 7.5 घेतलेली आहे. आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग केलं, त्यानंतर क्रॉस लाईन शोल्डर लाखली आणि त्या क्रॉस लाईनचा मध्य काढायचा. आणि मग फ्रंट आणि बॅकसाठी तुम्ही जे काही बाहीचं आकार असतो तो देऊन घ्यायचा. आणि दंडघेराचं मार्किंग 4.5 वरती अर्ध केलेलं आहे. आणि हे मार्किंग झाल्यानंतर आपण पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. सो हे झालेलं आहे आपलं बाहीचं पण ड्राफ्टिंग. आता आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थितरित्या बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. पुढचा मुंडा पण हवं तर ब्लाऊजच्या मुंड्याला तुम्ही बाहीचं कटिंग जोडून बघू शकता. कमी जास्त असेल तर ते तुम्ही थोडंफार वाढवून मेन फॅब्रिकमध्ये घेऊ शकता. तर हे अस्तरचं आपले 4 पार्ट पूर्ण तयार झालेले आहेत कट करून. आता जे मेन फॅब्रिक आहे ते मी ठेवते आणि त्यावरती मी अरेंज करते की आपल्याला कशा पद्धतीने हे पार्ट्स ठेवायचे आहेत. तर बघा, इथे मी बॅक पार्ट ठेवला आहे. बंद बाजूकडेच मी इथे फ्रंट पार्ट ठेवला आहे. आता इथे जर तुम्हाला बॅक हुक ब्लाऊज बनवायचा असेल तर फ्रंट पार्टमध्ये हुक आयपट्टीसाठी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची गरज नाही. तिथे तुम्ही बॅक पार्टमध्ये घ्या, म्हणजे जिथे तुमचं हुक आय असेल त्या बाजूला तुम्ही शिलाई मार्जिन वाढवा जर पेपरवरती कटिंग करताय तर. खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात छोटी साईज आहे. खूप जणींनी मला रिक्वेस्ट केली होती सेम पद्धतीने तुम्ही 32 मापाचं पण कटिंग करू शकता. सो कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. चला, आता हे आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. स्टिचिंगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत.